आज ये जी जनता रस्त्यावर उतरलेली आहे ती एका भ्रष्टाचाराच्या विरोधात हा संयुक्त भ्रष्टाचार हा मोदी सरकारच्या काळात होणं हे लाजिरवाणी गोष्ट अशी मला वाटते। आणि शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करणे कुठे कुठे रस्तेच गडप करणे हे या सरकारचं धोरण सर्वांना माहिती कळून चुकलेलं आहे आणि त्याच्यासाठी ही जनता आज रस्त्यावर उतरलेली आहे। आम्ही जरी महाराष्ट्र शिक्षण समितीचे कार्यकर्ते नेते असलो तरी पण या कोणत्याही भ्रष्टाचाराविरोधात शेतकऱ्यांच्या जमिनी हडवतात त्या शेतकऱ्यांच्या विरोधात आम्ही रस्त्यावर केव्हा पण उतरू आणि या सरकारला धक्का देण्यास आम्ही समर्थ आहोत हे दाखवून देऊ।